आणि या सगळ्या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट. संतोष साळी नावाचा व्यक्ती मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संतोष साळी हा संदीप देशपांडे यांचा निकटवर्तीय मानला जातोय. या सगळ्या प्रकरणी संतोष साळी नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा व्यक्ती संदीप देशपांडे यांचा निकटवर्तीय मानला जातोय. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरून संदीप देशपांडे यांनी पोलिसांना गुंगारा दिला. त्या सगळ्या प्रकारामध्ये काही महिला पोलीस जखमी झालेल्या आहेत आणि या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलिसांकडून संदीप देशपांडे यांचा शोध घेतला जातोय आणि या सगळ्या शोधामध्ये आता संतोष साळी नावाचा व्यक्ती मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संतोष साळी हा संदीप देशपांडे यांचा निकटवर्तीय मानला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.